विशाल जी डोळस सीवूड मधील नागरिक, त्याचबरोबर अनेक वर्षापासून विशाल डोळस सोबत अनेक नागरिकांच्या हिताचे सामाजिक विषय विविध सरकारी दरबारी मांडत असताना त्याच्यासोबत आंदोलन केलेले त्याच्यासोबत असलेले या प्रभागातील त्याचे सर्व कार्यकर्ते शुश्रूषा ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून या परिसरामध्ये हॉस्पिटल निर्माण होणार होतं आणि ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटल चालवलं जातं तेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटल सारखे चार्जेस तेथे नसतात, दर हे सवलतीचे असतात. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या हेल्थशी निगडीत सर्व योजना त्या हॉस्पिटलमध्ये असतात आणि ह्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक जेव्हा रुग्ण म्हणून हॉस्पिटलमध्ये जातो त्याला योग्य हेल्थ सर्व्हिस, एक चांगली आरोग्य सेवा ही अशा हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळत असते. विशाल डोळस हा नगरसेवक म्हणून मी त्याच्याकडे कधी बघितलं नाही. आपल्या परिसराचे प्रश्न, नवी मुंबईतील इतर विषय, नागरिकांच्या अडचणी यांविषयी वाचा फोडत असताना एक जनसेवक म्हणून त्याने आपली स्वतःची छवी निर्माण केली आणि त्याचाच एक भाग त्यावेळेस अनेक वर्षापासून सिडकोच्या माध्यमातून हॉस्पिटल ते देखील ट्रस्ट करता त्या दिलेला भूखंड कोणतेही कारण असो परंतु त्या हॉस्पिटलचं लोकार्पण होत नाही. 3 वर्षापूर्वी कोविडचा कालखंड आपण सगळ्यांनी बघितला. कोविडच्या काळामध्ये सर्वच हॉस्पिटल फुल होते, आयसीयू सोडा, सर्वसाधारण हॉस्पिटल सोडा, क्वारंटाईन करता देखील बेड भेटत नव्हते आणि अशा वेळेस आपण हॉस्पिटलच्या सुविधेचं महत्व आपण सगळ्यांनी जाणलं. विशालची चर्चा करत असताना त्यांनी त्याचा स्वतःचा अनुभव सांगितला की आपल्या परिसरापेक्षा दूर ठिकाणी जर हॉस्पिटल असेल तर जो गोल्डन हवर असतो तो एक महत्वाचा क्षण असतात, वेळ असतात. त्या वेळेमध्ये जर रुग्ण हॉस्पिटलपर्यंत पोहोचला नाही तर दुर्घटना घडत असते, मृत्यू होत असतो आणि त्यामुळे सुपर स्पेशालिटी आणि ती देखील सवलतीच्या दरामध्ये ट्रस्टच्या फॉर्ममध्ये अशी सुविधा आपल्या परिसरामध्ये असावी आणि त्यामुळे या हॉस्पिटलचं हे हॉस्पिटल कधी पूर्ण होत आहे आणि माझ्या सिवूडच्या नागरिकांना याची सुविधा मिळत आहे याची वाट विशाल डोळस आणि त्याचे सर्व कार्यकर्ते नागरिकांकरता बघत होते. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, कोविडचा कालखंड देखील सरला परंतु त्याच्यानंतर देखील मार्ग निघत नाही. त्यामुळे जेव्हा सर्व नियम कायदे हे जरी असले तरी हे नियम आणि कायदे हे नागरिकांकरता आहेत, नागरिक हा कायद्यांकरता आणि नियमांकरता नाही. त्यामुळे अडचण असते तेव्हा जो कुठला मार्ग असेल जो लोकशाहीनं आपल्याला दिला आहे त्या मार्गानं आपण आपली भूमिका मांडली पाहिजे आणि नागरिकांचं हित साधलं पाहिजे आणि तोच साधण्याचा प्रयत्न हा विशाल डोळस आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केला. आजवर देखील जे काही आंदोलनं झाली, उपोषणं झाली ती विशालच्या वैयक्तिक हिताकरता नव्हती, ती नागरिकांच्या अडचणींकरता, नागरिकांच्या विषयांकरता होती आणि त्याच्या वेळोवेळी असलेल्या उपोषणांना, त्याच्या आंदोलनांना आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील, संजीव नाईक असतील, नाईक साहेबांच्या सोबत असणारे सर्व कार्यकर्ते असतील किंवा मी असेल, आम्ही वेळोवेळी त्याला पाठिंबा दिला आहे आणि आजच्या ह्या देखील आंदोलनात मी त्याला पाठिंबा देत आहे.
काही जण म्हणत होते की अरे हा सिडकोनं टेंडर दिलेला प्लॉट आहे, यामध्ये मग आंदोलन करायची काय गरज आहे? सिडकोनं दिलेला प्लॉट जरी असला तरी तो रुग्णालयाचा प्लॉट आहे आणि रुग्णालयाला अजून सेवा मिळाली नाही, त्यामुळे ती सेवा लवकरात लवकर मिळावी याचा आग्रह धरणं, त्याकरता वेगवेगळ्या लोकशाहीनं दिलेल्या मार्गांचा अवलंब करून ते चालू करण्याकरता त्यांना भाग पाडणं ह्याच्यामध्ये काही गैर नाही. आतापर्यंत जो पाठपुरावा सिडकोच्या कडे विशालच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झालाय, लवकरच सिडकोच्या माध्यमातून त्याला कारवाई होईल, त्याकरता एक कारणे दाखवा नोटीस ही त्यांना इश्यू झालेली आहे. लवकरच तुमचं आम्ही हॉस्पिटलचा प्लॉट पुन्हा का घेऊ नये किंवा रद्द करावा असे देखील नोटिसेस त्या संबंधित ट्रस्टला लवकरच जातील. परंतु ह्यापेक्षा विशालचं हे आंदोलन किंवा हे उपोषण करण्यामागचं उद्देश हो होता की हा लवकरात लवकर हा हॉस्पिटल सुरू झाला पाहिजे, रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत आजच चर्चा झाली, काल संजूजी नाईकांसोबत चर्चा झाली, उद्या 6 वाजता सुश्रुषा ट्रस्टचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्यासोबत मीटिंग नियोजित केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की जो जी मागणी या सीवूडची आहे, या सर्व नागरिकांची आहे, जी विशालच्या माध्यमातून आपण सर्वांनी मांडली आहे, हे हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी ती नक्कीच त्या ट्रस्टचे डायरेक्टर मान्य करतील. आणि त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी सिडकोमध्ये आपण त्यांच्या बाजू मांडू, परंतु हा हॉस्पिटल लवकर सुरूच झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण ठेवू. आणि विश्वास तुला विश्वासानं सांगतो की नाईक साहेबांनी या विषयामध्ये आता लक्ष घातलंय, उद्याच्या 6 वाजताच्या बैठकीमध्ये नक्कीच हा हॉस्पिटल सुरू होण्याच्या दृष्टीनं एक चांगला निर्णय किंवा त्या ट्रस्टचं एक नियोजन जे ठोस असेल ते आपल्याला नक्कीच मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी विशाल आणि त्यांच्या सर्व उपोषणकर्त्यांना विनंती करतो की आपण आपली भूमिका मांडलेली आहे, आपण काही अंशी यशस्वी देखील झालेलो आहोत, परंतु आपण संवाद थांबवलेला नाही. सिडकोकडून भूखंड रद्द करण्याची कारवाई सुरू होते ती अजून गतीनं होईल, त्यामध्ये कोर्ट असेल बाकीच्या गोष्टी असतील, परंतु आपण संवादाचा मार्ग हा देखील सुरू ठेवला आहे. आणि त्याच माध्यमातून विशाल उद्या नाईक साहेबांच्या 6 वाजताच्या आपल्या सर्वांच्या सोबत होणाऱ्या बैठकीमध्ये एक चांगलं एक ठोस असा काहीतरी याच्याकरता नियोजनबद्ध कालबद्ध असा काहीतरी त्यांच्याकडून आपल्याला आश्वासन मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. त्यामुळे तू आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत केलेलं हे उपोषण आज थांबवावं अशी विनंती करतो. धन्यवाद.